छत्रपति संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, पाहूयात। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार। 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता मिळाली। 13,677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर झाला। ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली। मराठवाड्यातील 12 लाखांपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ होणार आहे। हिंगोलीत नवीन शासकीय महाविद्यालय 485 कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली। राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना 85,000 रुपये दरमहा मानधन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार आहे। समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार आहेत। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। सिल्लोड इथं दिवाणी न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। तसंच परळी वैजनाथ इथं नवीन शासकीय कृषी महाविद्यालय आणि नांदेड इथं नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे।